नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोकणातील 12 रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. या अनुषंगाने माणगाव रेल्वे स्थानकावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून काम करत असल्याने विकासाचे इंजिन जोमाने धावेल आणि कोकणातील पर्यटनामुळे उद्योगाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. माणगाव रेल्वे स्थानकात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रशांत शिंदे, भाजप प्रदेश सचिव रवी मुंडे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आनंद यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या गुन्ह्यासंदर्भात ECL कंपनीच्या 4 अधिकाऱ्यांची सुमारे 6 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये काही माहिती अपूर्ण तसेच विस्तृत स्वरूपात नसल्याने कंपनीच्या संचालकांना पुन्हा 11 ऑगस्टला कागदपत्रांसह हजर राहण्याची समज देण्यात आली आहे. नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन त्यांच्या चौकजवळील ND स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणी ECL फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपचे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीवरून कर्ज प्रकरणात वारंवार तकादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ECL कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना कागदपत्रांसह मंगळवारी हजर राहण्याचे लेखी आदेश दिले होते. दरड दुर्घटनेनंतर इशारवाडीचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी चौक मानिवली येथील 2.60 हेक्टर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश महसूल आणि वन विभागाने जारी केला आहे. दरडग्रस्तांच्या पुनर्वसन आराखड्यालाही MSRDCने मंजुरी दिली आहे, त्यामुळे इरशाळवाडी दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. इरशाळवाडीवर 19 जुलैला दरड कोसळली होती. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला तर 57 लोक सापडले नाहीत. बचावलेल्या 144 जणांना सध्या चौक येथे तात्पुरत्या कंटेनर निवारा शेडमध्ये ठेवण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर इरशाळवाडीचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी चौक ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 27 मधील 22 हेक्टरपैकी 2.60 हेक्टर जागा मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला होता. पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन खार बंदिस्त फुटल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले, त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच रजनी हिरामण ठाकूर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. महसूल विभागाकडे सरपंच रजनी ठाकूर यांनी हे निवेदन सुपूर्द केले. अतिवृष्टीमुळे दिघाटी हद्दीतील खाडीजवळील धूप प्रतिबंधक बंधारा 10 ते 12 ठिकाणी तुटला आहे, त्यामुळे पुराचे पाणी शेतीमध्ये शिरल्याने लागवड केलेली शेती कुजून गेली आणि सुमारे 100 घरांमध्ये शिरून साठवून ठेवलेले धान्य, कपड्यांसह इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. उधाणाचे पाणी शेतात शिरून शेती नापीक होण्याचा धोका असल्याने तुटलेल्या बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते म्हणून सुपरिचित असलेले सुधीर खरत यांचा 51वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नवघर येथे सुधीर खरत यांच्या निवासस्थानी माधव बागतर्फे महाआरोग्य शिबिर, जिल्हा परिषद शाळा नवघर येथे वयावाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी आश्रमशाळा शिरनेर येथे अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमावेळी रयतचे उपाध्यक्ष PJ पाटील, भाजप नेते दौलत शेठ खरत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ खरत, जिल्हा चिटणीस चंद्रकांत खरत, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, दिनेश खरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
भाजपचे माबळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनी वासियांसाठी आधार कार्ड तसेच केंद्र सरकारचे आयुष्मान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये खांदा कॉलनीतील असंख्य गरीब गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. भाजप पुरस्कृत श्री ओंकारेश्वर सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तसेच भाजप खांदा कॉलनी सरचिटणीस भीमराव पवार यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, कामगार नेते मोतीलाल कोळी, जीवनसागर असोसिएशनचे सचिव विवेक बाजी, सचिन गायकवाड, भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांचे सुपूर्द आर्यन दशरथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून असुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेशचे वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, शशिकांत शेळके, भाजप कार्यकर्ते दशरथ म्हात्रे, मनोहर म्हात्रे, संजोत शेळके, पवन शेळके, अशोक हुद्दार, बाळा नाईक, रमेश नाईक, विवेक होन, मोतीराम कोळी, मुख्याध्यापिका जयश्री मुंडे यांच्यासह शिक्षक वृंद आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल रेल्वे स्थानक मालधक्का परिसरात एका 27 वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून हत्या झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल शहरातील टिळक रोड ओम बेकरी समोर राहणाऱ्या विकी चिंडालिया या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार आणि तीक्ष्ण हत्याराने हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे, गुन्हे शाखा कक्ष 2 वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. यावेळी पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला आढळून आला, तसेच त्याच्या महत्त्वाच्या वस्तू आजूबाजूला पडलेल्या दिसल्या. विकी हा एवढ्या पहाटे या ठिकाणी का आला होता, त्याला कोणी बोलावले होते का, या दृष्टीने पनवेल शहर पोलीस तपास करत आहे. महाड तालुक्यातील कसबे शिवथर येथे भूगर्भातून मोठमोठे आवाज येत आहेत, त्यामुळे त्या परिसराचे भूशास्त्रीय प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले असून लवकरच सखोल सर्वेक्षण भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण विभागामार्फत करण्यात येणार आहे. या आवाजामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या प्राथमिक अहवालानुसार पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी ज्या खडकांची निर्मिती झाली त्यावेळी त्या खडकांच्या प्रस्तरांमध्ये हवेची पोकळी निर्माण होऊन कालांतराने हवेच्या जागी पावसाच्या पाण्यामुळे उभ्या आणि आडव्या सांध्यांमध्ये भरल्या गेल्याने हवेच्या आणि पाण्याच्या दाबामुळे आवाजाची निर्मिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागाचे सखोल सर्वेक्षण आणि अभ्यास भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण विभाग पुणे यांच्याकडून करणे संयुक्तिक ठरले, असा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. भूविज्ञान सर्वेक्षण विभागामार्फत लवकरच कसबे शिवथर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, तसेच अतिवृष्टी होत असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असताना परत एकदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मुद्दा चर्चेला आला आहे. यंदासुद्धा POP मूर्तीवर बंदी आहे, परंतु त्यासाठी एक अस्थायी धोरणही तयार केले आहे, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली आहे. उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत ही जनहित याचिका दाखल केली आहे. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या उपसचिवांना उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले. त्यानुसार POP समस्येवर राज्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रदूषण करणारे घटक POPतून हटवून त्याद्वारे मूर्ती तयार करणे शक्य आहे की नाही याबाबत आपला अहवाल 3 राज्य सरकारला सादर करणार आहे. याशिवाय राज्य सरकारने ऑगस्ट 2022 जारी केलेले तात्पुरते धोरण कायमस्वरूपी लागू करायचे की बदलायचे या मुद्द्यावरही ही समिती आपले मत मांडणार आहे.
सायन पनवेल महामार्गावर ओटपाली येथील खाडीपूल धोकादायक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे हाईट गेज उभारून अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली असून हलक्या वाहनांना यावरून पुढे जाता येणार आहे. पुढील वर्षभरात हा पूल बांधण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. रोडपाली येथील खाडीपूल 50 वर्षे जुना आहे. जीर्ण अवस्थेतील पुलाच्या क्षमतेबद्दल अनेक नागरिक आणि राजकीय पुढाकारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी केल्यावर येथील वाढते अपघात ध्यानात घेऊन हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने अवजड वाहनांसाठी बंद केला. दरम्यान हाईट गेज लावण्याचे काम अंतिम टप्प्यात असून गेज लावल्यानंतर हा पूल हलक्या वाहनांसाठी खुला होऊ शकेल. राज्यातील जनतेला मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण करण्याच्या कामांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तर संबंधित 12 रेल्वे स्थानकांवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी माझी माती माझा देश अभियान राबवण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज क्रांती दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या धर्तीवर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्टला होणार आहे. या पार्श्वभूमीवर माझी माती माझा देश उपक्रमाअंतर्गत सरोवर जलस्रोता शेजारी शिलाफलक उभारणी पंचप्राण शपथ आणि सेल्फी वसुधा वंदन वीरांना नमन ध्वजारोहण राष्ट्रगान असे विविध कार्यक्रम होणार आहेत. आपल्या मातीविषयी प्रेम निर्माण व्हावे तसेच वीर योद्ध्यांच्या समर्पणाचे स्मरण करण्यासाठी हे विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे.